पांच राज्य विधानसभा रणसंग्रमा सुरुआत गोवा और पंजाब मधे आज मतदान होते है। गोव्यात सका 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुआत झाली आहे। गोव्यात 40 जागांसाठी मतदान होते। गोव्यात 251 उमेदवार रिंगणात असून मुख्य लढत ही भाजप आणि गोवा सुरक्षा मंच मध्ये होणार आहे। गोव्यात संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली। गोव्यातली मुख्य लढत ही भाजप आणि सुभाष वेलिंगकर यांचा गोवा सुरक्षा मंच मध्ये होणार आहे। संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकरांनी सकाळीच रांगेत उभे राहून मतदानाचा हक्क बजावलाय। दुसरीकडे पंजाब मध्ये सकाळी 8 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होईल। पंजाब मध्ये 117 जागांसाठी मतदान होते। तब्बल 1145 उमेदवार रिंगणात आहेत। संध्याकाळी 5 वाजेपर्यंत दोन्ही ठिकाणी दोन्ही राज्यांमध्ये मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील। दोन्ही ठिकाणी मतदान शांततेत पार पडावं यासाठी कडेकोट सुरक्षा ठेवण्यात आली आहे। प्रकाश कामत और समन हुआ हु इज रिपोर्टर हियर हु नोज कोकणी ही विल टेल यू आई हैव रेज्ड अ क्वेश्चन मार्क इंडिकेटिंग दैट यू शुड नॉट वोट फॉर मनी। आपको लगता है सो बाय वन मिनट बाय चेंजिंग वन वर्ड यू डोंट चेंज द मीनिंग ऑफ द इलेक्शन कमीशन ने आपकी बात को समझा नहीं ऐसा कह रहे हैं आप। मैंने वो लिखा है ना उनको ऑफिशियली, कहीं ना कहीं मैं उनको कहा है कि आपने मुझे जो कागज दिया है उसके ऊपर ऑथेंटिकेशन भी नहीं है और एक तारीख को ये करते हैं, पहले वेबसाइट पे डालते हैं और बाद में रात को 9:15 बजे इधर इलेक्शन मीटिंग, वो भी मैं फोन करने के बाद मुझे डिलीवरी होता है। हो गया सर, कहीं ना कहीं ये मतदानों के लिए कुछ नहीं, मुझे नहीं उनको फर्क पड़ेगा सर। गोवा के लोगों को मालूम है। आइए सर, फिंगर दिखा दीजिएगा। फिंगर आपण पाहतो की सकाळी 7:15 वाजताच संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आणि रांगत उभे राहून त्यांनी मतदान केलेलं आहे आणि त्यानंतर त्यांनी प्रसिद्धी माध्यमांशी देखील संवाद साधलेला आहे। गोव्यात कोणता पक्ष किती जागा लढवतोय ते पाहूया आपण ग्राफिकच्या माध्यमातून। बघा 40 पैकी 36 जागांवर भाजपचे उमेदवार आहेत। महाराष्ट्रवादी गोमांतक पार्टी 27 जागांवर निवडणूक लढवते तर गोवा सुरक्षा मंचचे 6 उमेदवार आहेत। शिवसेनेचे 4 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर आम आदमी पक्षाचे तब्बल 39 उमेदवार गोवा विधानसभेची निवडणूक लढवत आहेत तर काँग्रेसचे 37 उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेस 17 जागांवर निवडणूक लढवते। गोवा फॉरवर्ड ब्लॉकचे 4 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।